आकाशवाणी नागपूर अर्चनादाणी आणि राम औरंगाबादकर हो आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहेत काही ठळक बातम्या महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी उद्या मतदान होणार पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नागपूर विधानसभा मतदान संघातील पंच्याऐंशी मतदान केंद्रांचं स्थानांतरण आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ अपुऱ्या उजेडामुळे स्थगित महाराष्ट्र आणि हरियाणात उद्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकांची तयारी पूर्ण झाली आहे महाराष्ट्रात दोनश्याऐंशी तर हरियाणात नव्वद जागांसाठी मतदान होत आहे काल प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले याचबरोबर महाराष्ट्रात सातारा आणि बिहारमध समस्तीपूर या दोन लोकसभा आणि सतरा राज्यांमधील एकावन्न विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुका होत आहेत उत्तर प्रदेशातल्या अकरा गुजरातमधल्या सहा केरळ आणि बिहारमधल्या प्रत्येकी पाच सिक्कीममधल्या तीन पंजाब आणि आसाममधल्या चार तर तामिळनाडू छत्तीसगड मेघालय पुदुचेरी आणि अरुणाचल प्रदेशमधल्या दोन मतदारसंघांचा त्यात समावेश आहे या सर्व ठिकाणी उद्या मतदान होणार असून मतमोजणी चोवीस ऑक्टोबरला होईल एकवीस ऑक्टोबर म्हणजे उद्या होणाऱ्या विधानसभा मतदानासाठी राज्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघांमधल्या मतदान केंद्रांवर मतदान शांततेत आणि सुरळीत पार पडावं यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज असून मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण होत आली आहे सर्वच मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट मशीनसह मतदानासाठी आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे मतदान केंद्रांच्या व्यवस्थापनासाठी पुरेशा प्रमाणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे सर्वच ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली असून काल ठिकठिकाणी जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी आढावा बैठका घेतल्या राज्यातल्या अनेक संवेदनशील मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणासाठी वेबकास्टिंग आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था उभारली आहे इंटरनेटची सुविधा उपलब्ध नसलेल्या मतदान केंद्रांवर पोलीस वायरलेस सेट उपलब्ध करून दिले आहेत जिथे तात्पुरत्या मंडपांमध्ये मतदान होणार आहे अशा ठिकाणी अग्निसुरक्षेची व्यवस्थाही करण्यात आली आहे जवळपास प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमधली काही मतदान केंद्र सखी मतदान केंद्र असणार आहेत या केंद्रांवरचं संपूर्ण व्यवस्थापन महिला अधिकारी सांभाळणार आहेत इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र किंवा व्हीव्हीपॅट तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या तर त्यासाठी अभियंत्यांची नियुक्तीही करण्यात आली आहे मतदारांना त्यांच्या मतदान केंद्राची माहिती देण्यासाठी मतदार चिठ्ठीचं वितरण करण्यात आलं आहे ठिकठिकाणी दिव्यांग ज्येष्ठ नागरिक तसंच आजारी असलेल्या मतदारांसाठी व्हीलचेअर तसंच रुग्णवाहिकांसह इतर वाहनांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे सोमवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रांवर ओळख पटवण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र ईपिक नसल्यास अकरापैकी कोणताही एक पुरावा ओळख पटवण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल पारपत्र अर्थात पासपोर्ट वाहनचालक परवाना राज्य केंद्र शासन सार्वजनिक उपक्रम सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे कर्मचारी असल्यास छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र छायाचित्र असलेले बँकांचे टपाल कार्यालयांचे पासबुक पॅन कार्ड राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांकाद्वारे दिलेले स्मार्ट कार्ड मनरेगा जॉब कार्ड कामगार मंत्रालयानं दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज खासदार आमदार विधानपरिषद सदस्य यांना ओळखपत्र आधार कार्ड हे मतदाराची ओळख पटवण्यासाठी पर्यायी अकरा पुरावे आहेत यापैकी कोणत्याही एक पुरावा मतदान केंद्रावर घेऊन जाणं आवश्यक आहे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारविषयक सहकार्याबाबत बोलणी सुरु आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मुख्यालयात सीतारामन आणि अमेरिकेचे अर्थमंत्री स्टीव्हन म्युचिन यांच्यात याबाबत चर्चा झाली म्युचिन पुढच्या महिन्याच्या सुरुवातीला भारतात येणार आहेत लोखंड आणि अल्युमिनियमच्या काही उत्पादनांवर अमेरिकेनं लावलेल्या वाढत्या शुल्कात भारत सवलतीची मागणी करत आहे तसंच कृषी वाहन उद्योग अभियांत्रिकी आणि इतर उद्योगांसाठी बाजारपेठ वाढवायचा प्रयत्न करत आहे तर कृषी दुग्ध आणि वैद्यकीय उपकरणांची बाजारपेठ वाढवण्याचा तसंच माहिती आणि संवाद तंत्रज्ञान उत्पादनांवरील शुल्कात कपात करण्याची मागणी अमेरिका करत आहे दोन हजार अठरा एकोणीस या आर्थिक वर्षात भारत आणि अमेरिकेदरम्यान व्यापारातली तूट कमी होऊन ती सव्वीस अब्ज नव्वद कोटी डॉलर इतकी होती सामाजिक सुरक्षा आणि वैद्यकीय उपाययोजनांसाठी दुहेरी कर आकारणी समाप्त करण्याबाबतच्या प्रस्तावावर चर्चा सुरु आहे अशी माहिती सीतारामन यांनी दिली जम्मू कश्मीरमधल्या कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार क्षेत्रात आज पाकिस्ताननं पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन यावेळी झालेल्या गोळीबारात दोन जवान शहीद झाले असून एक नागरिक मृत्यूमुखी पडला आहे या घटनेत तीन जवानांसहित आठ जण जखमी झाल्याचं सा पोलिसांनी सांगितलं पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सहा घरांचंही नुकसान झालं आहे पाकिस्तानी सैन्यानं नियंत्रण रेषेजवळील सैनिकी चौकीवर तसंच नागरी वस्तीवर स्वयंचलित गोळीबार तसंच उखळी तोफांचा मारा केला भारतीय सैन्यानं गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं असून पाकिस्तानी सैनिकही जखमी झाले आहेत राज्यातील जैसलमेर इथं भारतीय लष्कराच्या चक्र वाहिनीच्या दोन दिवसीय युद्ध युद्धचरावाला सुरुवात झाली या युद्ध क्षेपणास्त्र आणि सेना आपले प्रदर्शन करणार आहे तोफखाना शस्त्रे तसंच यांत्रिकी सैन्य लष्कराचे हवाई सुरक्षा आणि वायुदलाचे हेलिकॉप्टर्स हे या सरावामध्ये सहभागी होणार आहेत देशांतर्गत तयार झालेली कमी वजनाची हेलिकॉप्टर रुद्र आणि स्वयंचलित आर्टिलरी गन सिस्टीम नाईन वज्र हे देखील या युद्धाभ्यासात भाग घेणार आहेत गोव्यातील पणजी इथं आयोजित पन्नासाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी समितीनं चित्रपट पदार्पण विभागातल्या स्पर्धेसाठी चित्रपटांची यादी जाहीर केली आहे गेल्या पन्नास वर्षांपासून हा महोत्सव नव्या दिग्दर्शकांच्या कारकिर्दीची सुरुवात करून देणारा मोठा मंच ठरला आहे त्या उद्देशानंच दरवर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपट दिग्दर्शन पदार्पणासाठीचा सा पुरस्कार या विभागाअंतर्गत दिला जातो अल्जेरियाचे अमीन सिदी बोमदाईन यांचा अबो लेईला ली चेंग गेऊन हा रोमँग यांनी दिग्दर्शित केलेला कोरियन चित्रपट मॉरिस अल्टेआनो यांचा मॉन्स्टर्स हा रोमन चित्रपट अमेरिकेच्या स्टीव्हन ऑरड यांचा माय इज सारा इव्हा कुल या महिला दिग्दर्शिकेचा क्लिओ हे चित्रपट यावर्षीच्या चित्रपट पदार्पण विभागात दाखवले जातील याशिवाय अभिषेक शाह यांचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला हेल्लारो आणि मनु असोकन यांचा उयारे हा मल्याळम चित्रपट हे दोन भारतीय चित्रपटही या विभागात दाखवले जाणार आहेत या विभागाअंतर्गत कलात्मक निर्मिती तंत्र तंत्रज्ञानाचा वापर आणि अभिनेत्याच्या पातळीवर सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या चित्रपटाला रौप्य मयूर सिल्व्हर पिकॉक प्रमाणपत्र आणि दहा लाख रुपये असं पारितोषिक दिलं जाणार आहे राज्यातल्या मतदानाविषयी आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागातर्फे एक चर्चात्मक कार्यक्रम उद्या संध्याकाळी सव्वा सात आठ या वेळेत प्रसारित करण्यात येणार आहे राज्यातल्या सर्व प्रादेशिक वृत्त विभागांचे प्रतिनिधी तसंच आकाशवाणीचे अंशकालीन वार्ताहर या कार्यक्रमात सहभागी होतील या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात अधिक सविस्तर बातम्यांकरता आपण आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावर संपर्क साधू शकता तसंच आमच्या फेसबुक पृष्ठासह ट्विटर खात्यामार्फत देखील आपण काही ताज्या बातम्या जाणून घेऊ शकता नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या उद्या होणाऱ्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर नऊ मतदारसंघांच्या काही मतदान केंद्रांचं स्थानांतरण करण्यात आलं आहे यामध्ये सावनेर इथं तीन उमरेड इथं दोन नागपूर दक्षिण पश्चिम इथं पाच नागपूर पूर्व इथं दहा नागपूर दक्षिण इथं नऊ नागपूर उत्तरमध्ये सर्वात जास्त म्हणजे तेरा मतदारसंघांच्या केंद्रांचं स्थानांतरण झालं आहे तर नागपूर कामठी इथं सत्तावीस तर रामटेक इथं आठ केंद्रांचं स्थानांतरण झालेलं आहे नवीन मतदार केंद्रांची माहिती वोटर हेल्पलाईन या अँड्रॉइड मोबाईल ॲप वोटर हेल्पलाईन क्रमांक एकोणीश पन्नास तसंच मतदारांकडे पोहोचवलेल्या वोटर स्लिप्स यावर देण्यात आलेली आहा मतदारांना या माध्यमातूनही माहिती मिळत नसल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियंत्रण कक्षाच्या शून्य सात एक दोन दोन पाच सहा दोन नऊ पाच नऊ या क्रमांकावर माहिती मिळू शकते असं नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं जवळपास आपले पूर्व चार हजार चारशे बारा मतदान केंद्रांपैकी पंच्याऐंशी मतदान केंद्रांची ठिकाणं बदललेली आहेत सावनेरमध्ये तीन आहेत मध्ये दोन आहेत हे अशा प्रकारचे सगळ्या ठिकाणी आहेत परंतु त्यातले जे जास्तीत जास्त जे आहेत ते, ते नागपूर उत्तर नागपूर दक्षिण त्यानंतर कामठी आणि रामटेक या ठिकाणी आहे परंतु ही माहिती सगळ्या लोकांना मिळण्याकरता आम्ही सगळ्या वृत्तपत्रांमधून सुद्धा याबाबतचं एक प्रसिद्धी आम्ही देतो आहोत त्याच्यासोबतच आम्ही त्या परिसरामध्ये ज्या परिसरामध्ये सगळे मतदार राहतात या मतदान केंद्रांचे त्यांच्या रहिवासाच्या भागामध्ये आम्ही आज ऑटो फिरून ही माहिती सुद्धा देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याशिवाय वोटर स्लिप जे काही आलेले असतील घरी त्यामध्ये सुद्धा नवीन मतदान केंद्रांचीच माहिती दिलेली आहे परंतु समजा जर वोटर स्लिप मिळाली नसेल आणि त्यांना दुसरीकडनंही कुठून कळलं नसेल तर अशी व्यक्ती मतदान करायला जुन्या ठिकाणी जरी गेली तरी त्या ठिकाणी आम्ही फ्लेक्स वगैरे लावलेले आहेत त्याच्यामुळे उद्याला जी पण व्यक्ती मतदान करायला इच्छुक असेल त्या व्यक्तीचं मतदान निश्चितपणे होईल याची आम्ही खात्री घेतो आहोत मतदान केंद्र केंद्रच कुठे आहे स्वतःचं ह्याच्याबद्दल जर काही कोणाला शंका जर असेल तर वोटर हेल्पलाईन सुद्धा आमच्याकडे आहे एकोणीशे पन्नास ची एक हेल्पलाईन आहे आणि प्रत्येक रिटर्निंग ऑफिसरकडे आणि आमच्या इथे सुद्धा कंट्रोल रूमला एक सात आकडी जी एक लाईन त्या ठिकाणी आहे त्या विशिष्ट मतदान केंद्रांवर आपलं ओळखपत्र मात्र द्यावं लागेल ओळखपत्र म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल कॉलेजचं किंवा ऑफिस ओळखपत्र असेल त्या ठिकाणी पासपोर्ट असेल आधार कार्ड असेल म्हणजे निवडणुकीचं ओळखपत्र जरी नसलं तरी हे असे चालते पण वोटर व्होटरस्लीपवर तुम्हाला मतदान करू दिलं जाणार बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा चिखली मलकापूर सिंदखेड राजा खामगाव मेहकर आणि जळगाव जामोद अशा सात विधानसभा मतदारसंघांचा सा समावेश असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तयारी पूर्ण झाली आहे या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झालं आहे या निवडणुका पारदर्शक आणि सुरळीत पार, पार पडाव्यात यासाठी अकरा हजार तीनशे पंधरा कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत प्रत्येक मतदान एक मतदान केंद्राध्यक्ष आणि तीन मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी आदींचा समावेश करण्यात आलेला आहे जिल्ह्यात एकूण दोनशे सोळा क्षेत्र असून त्याकरिता प्रत्येक क्षेत्राकरिता एक दोनशे सोळा क्षेत्रीय अधिकारी आणि सत्तावीस राखीव क्षेत्रीय अधिकारी असे दोनशे दोनशत्रचाळीस क्षेत्रीय अधिकाऱ्यांचा नियुक्त्या करण्यात आहेत सहाशे त्रेपन्न मतदान मुस्लिम बहुल असल्यामुळं मतदान केंद्रांवर महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे विधानसभा मतदारसंघ स्तरावर साहित्य वाटप करण्यासाठी परिपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे जिल्ह्यामध्ये मतदार चिठ्ठ्यांचे वाटप आणि मतदान माहिती पुस्तिकांचं वाटप करण्यात आलेलं आहे उद्या होणाऱ्या महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीकरता मतदान प्रक्रिया पार पडणार आहे ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनातील दहा हजार सहाशे चौसष्ट कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघांकरिता मतदान प्रक्रिया पार पाडण्यात येणार असून जिल्ह्यातील एकूण अठरा लक्ष शहात्तर हजार तीनशे एक्कावन्न मतदार मतदानाचा हक्क बजावणार त्यामध्ये नऊ लाख बासष्ट हजार तीनशे अठयाहत्तर पुरुष मतदार तर नऊ लाख तेरा हजार नऊशे एक्कावन्न स्त्री मतदारांचा समावेश आहे यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बावीस तृतीयपंथीसुद्धा मताधिकार बजावणार आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पाडण्याकरिता निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांवर मतदान अधिकाऱ्यांसह कर्मचारी रवाना झाले आहेत जिल्ह्यात तब्बल सत्याऐंशी उमेदवारांची राजकीय प्रतिष्ठा प्रणाला लागली आहे एकवीस हजार पंच्याहत्तर हजार सहाशे पासष्ट मतदार मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीचा सा उत्सव साजरा करणार मतदानाकरिता दोन हजार चारशे एक्याण्णव मूळ मतदान केंद्रांसह आठ सहाय्यकारी असे हजार नव्याण्णव मतदान केंद्र आहेत आपला देश हा लोकशाही प्रदान आहे लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळाला आहे या अधिकारातून नागरिकांना मतदानाद्वारे आपले भविष्य घडविता येतं त्यामुळे विधानसभा निवडणुकीत एकवीस ऑक्टोबरला आपल्या मतदानाचा वापर करून लोकशाही बळकट करावी असे धडे शिवाजी स्टेडियम इथल्या मैदानावर आज सकाळी निवडणूक निरीक्षक राजेश सिंग राणा यांनी खेळाडू विद्यार्थी आणि नागरिकांशी बोलताना दिल वर्धा जिल्ह्यातील आर्वी दी हिंगणघाट आणि वर्धा या चार विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार असून जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघातील सत्तेचाळीस उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद होणार आहेत यात आर्वी दहा द्वळी चौदा हिंगणघाट तेरा आणि वर्धा विधानसभा मतदारसंघातील दहा उमेदवारांचा समावेश निवडणुकीसाठी जिल्ह्यातील अकरा लाख एकोणपन्नास हजार सातशे अठ्ठावन्न मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत यात पुरुष पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे त्र्याऐंशी महिला पाच लाख एकसष्ट हजार एकशे एकसष्ट आणि इतर चौदा मतदारांचा समावेश आहे अहमदनगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात अधिकारी कर्मचारी आपल्या निवडणूक कर्तव्यावर रवाना झाले आहेत अहमदनगर जिल्ह्यातील बारा मतदारसंघात तीन हजार सातशे बावीस मतदान केंद्र असून त्यासाठी सोळा हजार तीनशे सदुसष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे जिल्ह्यात सोळा सखी मतदारसंघ राहणार आहेत तर बारा दिव्यांग संचलित मतदारसंघ राहणार आह वकास्टिंगची सुविधा सोळा मतदान केंद्रांवर असणार आहे या निवडणुकीसाठी चौतीस हजार त्र्याहत्तर हजार त्रेचाळीस मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत रांची इथं सुरू असलेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीचा सा खेळ अपुऱ्या उजेडामुळे स्थगित करण्यात आला आहे चहापानानंतर केवळ पाच षटकांचा खेळ झाला दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज रोहित शर्मा यांनी आपल्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक पूर्ण केलं आज सकाळी भारतानं आपल्या तीन बाद दोनशे चोवीस या दहाव संख्येवरून खेळण्यास प्रारंभ केला होता दक्षिण आफ्रिका दोन बाद नऊ या दहाव असताना अपुऱ्या उजामुळं खेळ थांबविण्यात आला या कसोटी मालिकेत भारत दोन शून्य अशा फरकानं आघाडीवर आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या महाराष्ट्र आणि हरियाणात विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी उद्या मतदान होणार पाकिस्ताननं आज पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं नागपूर विधानसभा मतदारसंघातील पंच्याऐंशी मतदान, मतदान केंद्रांचे आणि भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या तिसऱ्या अंतिम क्रिकेट कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशीचा दु� खेळ अपुऱ्या उजेडामुळे स्थगित याबरोबर प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार